आरोग्य देव, सुखी ठेव, समाधानी ठेव आणि मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू। तर हा कुर्ता इतका मला आवडतो आणि ब्लॅक पॅन्ट वर असं हे मॅचिंग केलेलं आहे। तर आज चर्च होतं त्यामुळे आजचं हे असं लुक आहे। तर आता या व्हाईट कपड्यांमध्ये जर काम करताना मला शशीने बघितलं असतं ना तर इतके ओरडले असते मला, कारण त्यांचं नेहमी ह्या गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष असतं की आधी बाहेरून आलेल्या कपडे चेंज वगैरे करायचे, हे करायचं ते करायचं। तर कपडे चेंज करणार आहे पण फक्त तुम्हाला हे लुक दाखवायचं होतं। त्यामुळे तर लांबून ना मंगळसूत्र दिसत नाही पण गळ्यामध्ये माझं मंगळसूत्र आहे। तर या मंगळसूत्राची स्टोरी देखील नक्की तुमच्यासोबत शेअर करेन। तर ओरे बाळा आणि इथे बघा, ही आमची नंगुडी बोगी। इतकी गरमी वाढली की मुलांना अंगावर कपडेच नको वाटतात आणि इतका सुंदर ड्रेस दिलूने घातलेला पण ती अशी जपडच नाही घातल्यासारखं करते आणि मस्त आहे बघा, पाण्याने खेळत खेळत बसले जा बघा। चला आधी कपडे चेंज करते, इथे बाकी प्रिपरेशन करत होते। बरेच दिवस झाले असं कोल्हापुरी पद्धतीचं चिकन वगैरे मटण काहीच केलेलं नाही आहे, म्हणजे एक 4 महिन्यांचा जो पिरियड आहे ना त्यामध्ये शक्यतो घरी नॉनव्हेज बनवलंच नव्हतं। आणि त्या दिवशी मी सासरी गेलेली आई पप्पांसाठी म्हणून बनवलेलं आणि तेव्हा मी म्हणजे चिकन वगैरे खाल्लेलं नाही, ते इतके महिने कोणी म्हणजे कोणी खाल्लंही नाही आणि बनवलंही नव्हतं। इथे आहे मम्मी आणि मम्मीने ड्रेस घातलाय, तर तुम्ही कमेंट करून सांगा की मम्मीला ड्रेस कसा दिसतो। तर हा ड्रेस माझा आहे पण मम्मीला अगदी परफेक्ट झालेला आहे। तर खूप छान वाटतं की मम्मीला मी नेहमी सांगत असतो आणि ती पहिल्यापासून ड्रेस वगैरे घालायची, पण या कसं होतं ना की माणसाला एकदा सवय मोडली किंवा त्या गोष्टींकडे दुर्लक्ष झालं ना म्हणजे दुर्लक्षच होतं। तर बघा मम्मीला ड्रेस कसा दिसतो तुम्ही कमेंट करून सांगा, तर मम्मी खरंच खूप छान दिसते जात हो काय। देवाला धन्यवाद। तर जसं मी सांगितलं बऱ्याच महिन्यानंतर घरी नॉनव्हेज बनतंय, तर इकडे झटपट मी माझ्या पद्धतीने आलं लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे आणि हा बेस्ट ऑप्शन आहे, इतकं सोपं पडतं काम। एकदा ट्राय करून बघा ही रेसिपी। तर यापूर्वी मी दाखवलेलं आहे की आलं लसूण फक्त ते धुवून घ्यायचं आणि पटकन ते वाटायला बरं पडतं, तर सुरीची नेहमी अशी गंमत होते की तिथल्या तिथेच असते आणि भेटत नाही। तर आलं लसूण पेस्ट बाकी डब्यामध्ये काढून ठेवलेली आहे आणि थोडा आलं लसूण पेस्टमध्ये कोथिंबीर घालून त्याची पेस्ट करून घेतलेली आहे। तर बरेच दिवस झालं काहीच चमचमीत असं बनवलं नव्हतं आणि जो प्लेन पुलाव असतो म्हणजे खुशका राईस म्हणतो आम्ही किंवा प्लेन पुलाव, तोही बनवला नव्हता। तर अगदी बेसिक आहे, सोपी पद्धत आहे एकदम। तर इकडे पटकन मी कांदा चिरून घेते लांब लांब असा, कुकर ठेवलेला आहे तर झटपट कुकरमध्ये बनवणार आहे। तर बऱ्याच दिवसानंतर असं संडेचं रुटीन शूट करते, तर याआधी तुम्ही बऱ्याच वेळेस बघितलेलं आहे की संडे म्हणजे तो मटण किंवा चिकनचा वार, पण बरेच महिने नाही केलेलं आणि 4 महिने असेही व्हिडिओ बंद होते। व्हिडिओ जरी बंद असले तरी नॉनव्हेजही आमचं बंदच होतं। तर कुकरमध्ये ना 4 चमचे तेल घेतलेलं आहे आणि थोडंसं तूप घातलं आहे, तुपामुळे ना भाताला इतका छान फ्लेवर येतो। तर आज मला फक्त नॉनव्हेज जेवण नाही तर नॉनव्हेज करून व्हेजही करायचं होतं। तर पप्पांचं असं होतं की मूड स्विंग्स होतात आणि त्यांना भीती वाटते हीट वगैरे वाढेल, तर डॉक्टरांना आम्ही विचारलेलं तर डॉक्टरांनी सांगितलेलं बिंदास तुम्ही नॉनव्हेज वगैरे देऊ शकता, पण डॉक्टरांची जरी परमिशन असेल तर पप्पांचं कसं होतं ना की जर मनात नसताना एखादी गोष्ट दिली आणि जर त्यांनी कंटाळत खाल्ली किंवा काही त्रास झाला तर ते टेन्शन वाटतं। तर आधी बोललेली की नाही उद्या मला मटण वगैरे काहीतरी मी खाणार आहे बऱ्याच महिन्यानंतर, मग नंतर मी परत परत विचारत होते पप्पा तुम्हाला काय पाहिजे नक्की सांगा, चिकन पाहिजे मटण पाहिजे, तर हो बोलले। आणि सकाळी उठल्यानंतर तर नाही नको मला, मला काहीतरी व्हेजेस द्या असं बोलले। तर या गोष्टींची कल्पना आहे त्यामुळे त्यांचा मूड सांभाळत किंवा त्यांच्या मनाचा विचार करत सगळ्या गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागतात। तर तेल तूप चांगलं तापल्यानंतर लांबट चिरलेले कांदा टाकलेला आहे, छान असा परतून घ्यायचा। टोमॅटो एक धुवून घेतलेला आहे, तर टोमॅटो देखील असं लांबटच चिरलेलं आहे। तर हा भात आमच्या सगळ्यांच्या आवडीचा आहे, खुशका राईस। तर आज प्रेयर होती आणि आमच्या चर्चचा आज वर्धापन दिन होता, 8 वर्ष पूर्ण झाली आणि देवाच्या नावाला धन्यवाद। तर काही मोठा कार्यक्रम केला नाही कारण इकडे शशी वगैरे नाही आहेत, अशू नाही आहे आणि बाकी कोण नव्हते। तर आम्ही असं ठरवलं की पप्पांचे ज्यावेळेस किमो आणि रेडिएशन्स कम्प्लीट होतील त्यानंतर छान असं एक म्हणजे त्यांच्याबद्दल उपकार स्तुती की देवबाप्पाने सांभाळलं, एवढं ऑपरेशन वगैरे झालं, ट्रीटमेंट झाली, त्यावेळेस कार्यक्रम करू आणि नक्की तो तुमच्यासोबत मी शेअर करेन। तर चर्च झाल्यानंतर लोणू थांबली होती कारण काय होतं ना की घरी मुली वगैरे असतील तर खरंच मम्मी पप्पांना बरं वाटतं आणि इलूमुळे पप्पा खूप खुश होतात
तिची ती बडबड आणि ते तिचे बोलके असं म्हणजे तिचे जे बोबडे बोल आहेत ते ऐकून बरं वाटतं. एक त्यांचा म्हणजे मन डायव्हर्ट होतं. खरंच लहान मुलं ही एक म्हणजे म्हातारपणात विरंगुळा म्हणतात ना, आणि म्हणून बघा म्हणजे लोक ती एक म्हण मला आता खरंच पटते की दुधापेक्षा दुधाची साई जी जपत असतात ना, म्हणजे मुलींपेक्षा मुली म्हणजे नातवंड खूप हे असतात, प्रिय असतात. देवापाने खरं तर हे म्हातारपणासाठी खेळणं की काय म्हणून दिलं आहे असंच मला वाटतं कधी कधी. तर आज चिकन आणून द्यायला कोण नव्हतं, मग येताना पाणी देखील आणायचं होतं. लोणूने चिकन घेऊन आलेले आहे, तर लोणूचं घर जवळ आहे त्यामुळे ती येऊन जाऊन हे करते आणि पप्पांसाठी थोडं ॲडजस्टमेंट करावी लागते, कारण त्यांचा आनंद हा सगळ्यात मोठा आहे. तर कुकरमध्ये कांदा परतून घेतला, टोमॅटो आणि त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे. इकडे मी तांदूळ धुवून घेतलेले आहेत 3 पेले, चिकन आणले, चिकन धुवून घेतलं आहे. तर इतकी गरमी वाढले, मुलं अंगावर कपडेच नको वाटतात. इलूला तरी कुठे बाहेर न्यायचं असेल आणि काहीतरी असे छान फॅन्सी मस्त असे फ्रॉक वगैरे घालायचे असतील ना, तर इतकं मनवावं लागतं तिला, काही विचारायला नको. पण अजिबात ती तसे फ्रॉक घालायला बघत नाही. तर यामध्ये थोडेसे खडे मसाले घातलेले आहेत, म्हणजे वेलची, लवंग आणि दालचिनीचा एक तुकडा घातलेला आहे फक्त. जास्त गरम मसाले नाही, कारण हा भात पप्पांना पण द्यायचा आहे. आणि त्यामध्ये धुवून घेतलेले तांदूळ घातले आणि जितकं तांदूळ त्याच्या दुपटीने पाणी घालून फक्त एक शिट्टी करून घेणार आहे. तर कुकरमध्ये भात बनवताना एक मोठी महत्त्वाची टिप म्हणजे जास्त प्रमाणात तांदूळ असेल ना तर 3 वगैरे शिट्टी द्यायची नाही, 1च शिट्टी द्यायची. मग ते बिर्याणी असू दे, पुलाव किंवा काही, बनतं पटकन ते. मीठ टाकलेलं आहे आणि छान मिक्स करून घेतले. तर खरंच म्हणजे कधी कधी असं आधी वाटायचं लहान असताना की आम्हाला पण भाऊ असला असता, तर पण आता ती कधीच खंत वाटत नाही. आणि कधी मी मम्मी पप्पांच्या तोंडातून देखील ऐकलं नाही असं की म्हणजे आम्हाला मुलगा असला असता तर बरं झालं असतं. उलट त्यांना इतकं कौतुक वाटतं. आणि खरंच सगळा म्हणजे मुलगा असू दे मुलगी असू दे, प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची किंवा लग्न झाले असेल तर सासूसऱ्यांची म्हणजे काय म्हणतात त्याला इक्वल काळजी घेतली पाहिजे. तर इकडे भात तरी होतो आहे आणि सकाळी नाश्त्यासाठी मी उसळपाव बनवली होती मालवणी पद्धतीने. तर वाटाण्याची आमटी म्हणजेच वाटाण्याचा रस्सा होता शिल्लक, तर बरं झालं पप्पांनी ऐन टायमाला सांगितलं त्याबद्दल. मग पप्पांना तो ती वाटाण्याची आमटी आणि पुलाव आहे, त्यांची इच्छा झाली तर भाकरी बनवेन, नाहीतर मग संध्याकाळी त्यांना काहीतरी वेगळा भेद करेन. तर एक कांदा बारीक चिरून घेते. तर या शेगडीमुळे इतका प्रॉब्लेम होतो ना, खरंच काय विचारायला नको. तर शेगडीने आम्हाला खरंच खूप साथ दिलेली आहे, मला कौतुक आहे. ही मी शेगडी कधीच विकणार नाही किंवा रिप्लेसमेंटला देणार पण नाही, ही मी आठवण म्हणून ठेवेन माझ्याकडे. कारण माझे यूट्यूबचं जे चॅनल आहे त्यामध्ये या शेगडीवरच मी रेसिपीज बनवलेल्या आहेत आणि छान मला म्हणजे साथ दिलेली आहे. तर आत्ता तर जशी जुनी होईल तशी ती झिजणारच आणि वापरही तसा आहे तिचा. तर जसं माणसांशी तसं वस्तूंशी देखील आपला जीव जडलेला असतो. तर टोमॅटो चिरून घेतलेला आहे, बारीक कांदा, कुकरमध्ये तेल टाकलं आहे कारण थोडंसं चिकन रस्सा करणार आहे. आणि इतक्या महिने बनवलं नव्हतं ना, त्यामुळे असे मनापासून अशी खायची इच्छा होत नाही, पण कोणीच खाल्लं नव्हतं त्यामुळे मग म्हटलं चला बनवूयात. तर थोडं चिकन मी रश्श्यासाठी बाजूला काढते, कारण कोल्हापुरी पद्धतीचा एकच रस्सा बनवणार आहे. आधी ठरवलेलं सुक्क रस्सा बनवायचं, पण पप्पा नाही बोलले त्यामुळे म्हटलं ठीक आहे. आणि कशी गंमत असते ना, घरातली एक व्यक्ती मेन, जर तिला काय खायचं असेल नसेल तर किती आपण विचार करतो, आणि बाकी आपण 10-12 जरी असलो तरी एवढा फरक नाही पडत. तर तुमच्याही घरी असं आहे का सांगा, म्हणजे करायला आवडत नाही असा विषय नाही आहे, म्हणजे चालून जातं असं असतं. तर कुकरमध्ये तेल घालून त्याच्यामध्ये कांदा घातलेला आहे, टोमॅटो घातलेला आहे, मधल्या भांड्यामध्ये पाणी ठेवले गरम करायला, कारण चिकनमध्ये थंड पाणी नाही वापरायचं, गरम पाणी वापरायचं. तर हे बघा जे वरचं जे स्टँड आहे ना ते भिडाचं, ते तसं बुळबुळीत झालं आहे शिजल्यासारखं. आणि इथे बघा मोठा काय म्हणतात त्याला, बऱ्याच वेळेचं हे असं झालेलं आहे. तेच लोणवणी मी म्हणत होते की हे इतकं धोक्याचं झालं आहे ना का, विचारायला नको. तर याच्यावर भांडी नाशी फिरतात आणि हे फक्त मलाही ते ॲडजस्ट करता येतं, त्यामुळे लोणू वगैरे पण म्हणते बाई तुझ्या शेगडीचं तुलाच बरोबर माहिती. आणि तळणीचं जरी असेल ना तर मी त्या साईडला कोणालाच सांगत नाही करायला. तर कांदा टोमॅटो परतून झाल्यानंतर यामध्ये आलं लसूण कोथिंबीरची थोडी पेस्ट घातलेली आहे. तर बघू शक्य झालं तर लवकरात लवकर शेगडी बदलेन.
पाणी तिकडे ठेवलं आहे आणि इकडे कुकर. तर नशीब म्हणजे परमेश्वर खरंच सांभाळतो, पण आपणही काळजी घेऊन सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. चिकन धुवून नितळून घेतलेलं आहे आणि यामध्ये हळद वगैरे घातली, चिकन घातलं. आज एक माझ्याकडनं चूक अशी झाली की ज्यावेळेस मी नेहमी काय करते ना, तेलात हळद आणि आलं लसूण पेस्ट घातल्यानंतर मीठ घालते, पण आज गडबडीने काय झालं ना की तेलामध्ये मी मीठ घालायला विसरले. तरी असं म्हणते काहीतरी गोंधळ झाला आहे. आणि तिकडे चिकनला म्हणजे चिकन वाफवलं जाते तोपर्यंत इकडे पप्पांसाठी मस्त ब्रोकोली स्टर फ्राय, म्हणजे असं उलता फलता ब्रोकली करणार आहे. तर पप्पा तेच सांगत होते, आमचं आधी भाजीचं दुकान होतं आणि त्यामुळे सगळ्या भाज्या आम्हाला माहिती आहे. नवीन नवीन हा ब्रोकोली जेव्हा मार्केटमध्ये आला याची इतकी चर्चा नव्हती किंवा लोक इतकं नाही खायचे ते. लोकांना असं वाटायचं की आपला जो रेग्युलर फ्लॉवर असतो ना त्यालाच काहीतरी रोग वगैरे झाला आहे, त्यामुळे त्याचा कलर असा आहे. तर पप्पा म्हणत होते अक्षरशः तेव्हा आम्ही 2-2 रुपयाला हा विकलेला आहे आणि आमच्या घरी आणलेला. तर मला लहानपणापासून स्वयंपाकामध्ये आवड होती त्यामुळे याचं काही ना काहीतरी मी ट्राय केलेलं आहे. पण सांगते पण आत्ताच आत्ता म्हणजे भरपूर लोक असं प्रोटीनसाठी किंवा त्याचे हेल्थ बेनिफिट जास्त आहेत त्यामुळे आवर्जून अगदी फॅन्सी डिश म्हणून ब्रोकोली खातात. तर आता बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे आणि यूट्यूबमुळे तर बऱ्याच रेसिपीज आहेत, समजतं सगळं. खूप साऱ्या भाज्या आम्ही पहिल्यापासून खाल्लेल्या आहेत. तर मिक्सरच्या भांड्यामधून आलं लसूण पेस्ट बाजूला काढलेली आहे, त्यामध्ये थोडंसं डिसिकेटेड कोकोनट म्हणजे सुक्या खोबऱ्याचा चुरा, थोडीशी आलं लसूण पेस्ट आणि हे मिक्सरला बारीक करून घेणार. तर एकच रस्सा करणार आहे कारण बऱ्याच महिन्यानंतर खात होतो त्यामुळे एवढा इंटरेस्ट नव्हता आणि चिकन फ्रायमध्ये जास्त इंटरेस्ट आहे. तर कोरियन स्टाईल जे काही चिकन फ्राय असतं ते बनवणार आहे, त्यामुळे चिकन तिकडे बाजूला ठेवले. तर आता म्हटलं आधी दुपारच्या जेवणाला गडबड झाली आहे त्यामुळे रस्सा भात आणि कोशिंबीर वगैरे बनवणार आणि ते नंतर बनवणार संध्याकाळी वगैरे. तर इकडे भात झालेला आहे, शिट्टी भरले, इकडे ब्रोकोलीसाठी पाणी ठेवते. तरी पप्पा बऱ्याच गोष्टी म्हणजे आधी पनीर वगैरे नाही खायचे, मशरूम नाही खायचे, पण बऱ्याच गोष्टी आता त्यांना सवय लागलेली आहे. तर चिकन चांगलं वाफवून घेतलं आणि मग त्यामध्ये पाणी घातलं. नंतर लक्षात आलं की अरे आपण मीठच घालायचं विसरलो, नंतर मीठ घातलं कारण अजून चिकन शिजायचं आहे. फक्त वाफवून घेतलं, वाफवताना जर चिकनमध्ये मीठ घातलं ना चव खूप छान लागते. तर मी अगदी थोडंसं चिकन घातलेलं त्यामध्ये, बाकी फ्राय करणार होते. तर इकडे पाणी ठेवलेलं आहे, त्यामध्ये मीठ घातलं आणि ते वाफवलं. ते पाणी गरम झाले की त्यामध्ये मग तो ब्रोकलीचे जे मोठे मोठे तुकडे करून घेतलेत. इकडे कुकरला झाकण लावते आणि 1-2 शिट्टी दिली की चिकन व्यवस्थित शिजेल. इकडे ब्रोकली देखील शिजायला घातलेला आहे. तर तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स वाचून मला खूप छान वाटतं आणि स्पेशली नितू असं नाव येतं, एक सबस्क्रायबर आहे त्यांचं, आणि तुमच्या इतक्या छान कमेंट्स असतात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद. तर समीक्षा दिदी आणि बाकी हे माझे जुने सबस्क्रायबर आहेत तर त्यांना तरी मी नेहमी धन्यवाद म्हणतच असते. व तुम्ही जे नवीन आहात छान छान कमेंट्स करतात आणि मला सगळ्यात जास्त आनंद एका गोष्टीचा झालेला आहे की इतक्या महिन्यांचा गॅप पडून देखील छान तुमचं सहकार्य आहे, त्याबद्दल तरी प्रथम येशूच्या नावाला धन्यवाद, त्यानंतर आपण सगळ्यांचे धन्यवाद. तर यूट्यूब ही एक आपण फॅमिली म्हणून कनेक्ट होतो तर सगळ्यांचे आभार मानणे खरंच महत्त्वाचं आहे. तर हे माझं जे रुटीन आहे आणि स्वयंपाक कसा काय पुढचं जे आहे ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच आणि डिटेलमध्ये अगदी पप्पांसाठीचा व्हिडिओ आणि बाकी जे काही माझ्या मनात आहे बोलायचं आहे तुमच्यासोबत शेअर करायचं आहे तो लवकरच व्हिडिओ बनवेन. तर हे जे तुम्ही माझं रुटीन बघताय किंवा माझे हे जे व्हिडिओ बघताय ते अगदी फक्त तुम्हाला 35-40% मी दाखवते, तर उर्वरित 60% माझं रुटीन असतं. तर 100% बघायला गेलं तर मग खरंच तुम्हाला कौतुकही वाटेल, खूप साऱ्या गोष्टी शिकायला भेटतील. फक्त शूट करायला दुसरं कोण नसतं, एकटीने ॲडजस्ट करावं लागतं त्यामुळे ते शक्य होत नाही, पण लवकरात लवकर सगळ्या गोष्टी मॅनेज करण्याचा प्रयत्न करेन. तर माझा व्हिडिओ, माझे व्लॉग, माझे विचार, ह्या काही कुकिंग टिप्स असतात, किचन क्लिनिंग टिप्स असतात, आयुष्याचा जे काही प्रवास आहे त्यातल्या काही गोष्टी असतात ते कसं वाटतंय नक्की नक्की कमेंट करा. यामध्ये काही बदल करू का हे देखील सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही बेल आयकॉन दिसते म्हणजेच घंटी दाबायला अजिबात विसरू नका. भेटूया नव्या ब्लॉगसह नव्या व्हिडिओसह, तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त खा. माझे जुने नवे आदले मधले सगळे व्हिडिओ बघत राहा आणि इतक्या मनापासून व्हिडिओ बघता त्याबद्दल तरी खूप मनापासून धन्यवाद. जी काही बेल आयकॉन दिसते म्हणजेच घंटी दाबायला अजिबात विसरू नका. स्टे कनेक्टेड, स्टे हेल्दी, स्टे हॅपी. गॉड ब्लेस यू ऑल. धन्यवाद.